एक अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते. शिरोड तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या भोजन प्रकल्पाला आग लागण्याची घटना आज घडली. कारखान्याचे अग्निशामक दल व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आग लगेचच आटोक्यात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत थेट फोन लाईनवर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट अशोक पवार जोडले गेले आहेत. हॅलो बापू नमस्कार. हा बोला. काय नेमकं झालं होतं ते? काय नाही, किरकोळ आग लागली होती बागेसला. बर, आता बागेसला आग लागली आणि एक आपला ह्याचा रबरी बेल्ट होता भोजनकडे जाणार तो जळाला. आता बागेस आग लागली दुरलंय होतो, बाकी काय नाही. आम्ही तासात आणली, मी स्वतःच होतो नेमकं लकीनी. काय नुकसान झालं? नुकसान वगैरे काही झाले का? नाही नाही काहीच नाही झालं. काही नाही झालं. कामगारांनी आणि कारखान्याची यंत्रणा ही फार चांगली होती. कोणती आपले काय म्हणायचे, फायर फायटिंगची यंत्रणा एकदम चांगली असल्यामुळं एकच मागितला होता. मग तू यायच्या आधी आग विझून टाकलेली होती. तर चेअरमन व प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या कोजन प्रकल्पाला आग लागल्याचा आरोप घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे यांनी केलाय. चेअरमन अशोक बापू पवार यांना कारखान्याच्या 5 एकर जमिनी संदर्भात आरजेडी यांनी दिलेल्या नोटीसीला आज उत्तर द्यायचं होतं. चेअरमन साहेबांना नोटीस असताना कारखान्याची एमडी आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच ठिकाणी आम्हाला समजलं की कारखान्याच्या कोजन प्रकल्पाला आग लागलेली आहे. या ठिकाणी कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत असताना कारखान्याचे अनेक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना आणि कारखान्याचा कोजन प्रकल्प किंवा कारखाना चालू नसताना आग लागलीच कशी याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे का? जाणून बुजून सभासदांचं लक्ष विचलित करण्यासाठी काही गोष्टी चालल्यात का? अशी माझ्यासारख्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या संचालकाला शंका येते की जाणीवपूर्वक काही गोष्टी घडवल्या जात आहेत का, जेणेकरून आपला कोजन प्रकल्पाचं उद्घाटन 25 मेगावॅटचा म्हणून केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात तो प्रोजेक्ट 18 मेगावॅटचाच आहे. मग ते काय ती जी काही अफरातफर झालेली आहे त्याच्या माध्यमातून सभासदांची जी दिशाभूल केलेली आहे ते झाकायचा तर या माध्यमातून प्रयत्न नाही ना, अशी शंका येते. या आगीमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुभाष शेट्टी, समाज न्यूज, शिरूर, पुणे.